माझ्यासाठी पडायचं नाटक करते म्हणजे मला चांगलं चांगलं खायला भेटेल. अरे देवा रे देवा, मेले गे मेले, देवा घरी गेले. काय झालं सासूबाई, काय झालं? ही जायला आणायची कशाला आली? ही काय केळं आणणार मला खायला? काय झालं सासूबाई? मला कस तरी होत आहे. चायला सासूबाई जायच्या मार्गावर थांबो, आपली तर मजा आहे भाऊ. आता मग काय चालू खाणीच? ओय टवडे, ज्या दवड्या नको मारू, अजून जिवंत आहे मी. जाय मला खाली काहीतरी आणते आणते, थोडस गोळ आणते म्हणजे तुमच्या तोंडाला चव येईल चांगली. काय नाही, थोडीशी गुलाब जामून आणते तुम्हाला खायला. अरे माझ्या घशाला कोरड पडली रे, माझं सामान आणलं का? देशी आणली देशी. चालय मात्री मरण टिकली तर देशी द्यायची तुला. गोट्या जादा माजला तुझ्या आजींगी. हो पप्पा माल बी द्या ना थोडी दारू. आराम कर मुटपी मुट. मग या कुत्रीलाच पाजा माल नाही प्यायची दारू. अरे रात्री तू नारळ सांगितलं, नारळ आणलं ना थांबा तू. अरे गदरे तू कवळं नारळ सांगितलं, कवळं. मी तेच म्हणलं. अरे म्हातारे पप्पा असेच करत्या, पाहायला गेले एक पोरगी आणि घेऊन आली काळी म्हैस. बरोबर बोललं गोटे तू, म्हैस नाही तर काय. तू थांब गोटे थांब, लहानतीस मी थांब. अरे जाय तिकडे, मी नाही भेट तुला. अरे नारळ फोडते माझी घासार कोरड पडली. अरे जाय मोठं गाणं घेऊन ये पण टाकाल आणते नारळ फोडावी. नारळ बी तुमच्या आणीच निघलं रिकाम. मी काय म्हणतो, याच्यात जर पाणी ओतून म्हातारीला दिलं तर ते बी नारळाचं पाणी होईल ना. अरे पप्प्या तो गुडघ्याच्या दोन वाट्या काढल्या, त्याच्यात तुला जर तो बायकोचा कडी भात दिला चालन का तुला? मग आज जे पप्पा सारं चालत शेजारणीची अख्खी कोंबडी खाऊन येते, मग मायाचा कडी भात खायला काय अडचण. माझ लग वाटत तुला एवढं आवडत असून तूच खाय ना. चायला आजारी पडून काही फायदा नाही झाला, उपाशीच मारावं लागतं का ना. खायला तर काही केळं भेटलं नाही, आता मरा.